नमस्कार मित्रांनो, तर आपण आज बघणार आहोत 35 समानार्थी शब्द, त्यांचा फायदा तुम्हाला तुमचा घरचा अभ्यास असेल आणि दिवाळीचा अभ्यास असेल तिकडेही तुम्हाला फायदा होईल आणि अजून काही असेल अभ्यास तर तुम्हाला त्याच्यामध्येही फायदा होईल। तर आपण जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर GSV एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्लिश या सर्व अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला जरूर फायदा होईल। तर आपण व्हिडिओला चालू करूया। तर पहिला समानार्थी शब्द आहे अनल, आणि अनल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अग्नी। नंतर आहे अभिनय, अभिनय या शब्दाचा समानार्थी शब्द आहे हावभाव। नंतर आहे अभिनेता, अभिनेता या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नट। हे तुम्ही ऐकलंच असेल मित्रांनो, तर आणि तुम्ही जे काही ऐकलं नसेल तर तुम्ही इकडे बसून ही व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो। आणि नंतर आहे अभियान, अभियान म्हणजे मोहीम। नंतर आहे अमृत, अमृत म्हणजे पियुष, अमृत म्हणजे पियुष। अमृताहून गोड नाम तुझ देवा, अरण्य, अरण्य म्हणजे रान, रान जंगल। नंतर आहे अर्जुन, अर्जुन म्हणजे पार्थ, अर्जुन म्हणजे पार्थ। नंतर आहे आई, जगातला सर्वात मोठा समानार्थी शब्द। आई या शब्दाचा समानार्थी शब्द आहे माता। नंतर आहे घर, ज्या आपण घरात राहतो त्याला समानार्थी शब्द काय आहे सदन। नंतर आहे घास, घास म्हणजे कवळ, घास या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कवळ। नंतर आहे चंद्र, जो आपण दर रात्री आकाशात बघतो त्याला समानार्थी शब्द आहे शशी। नंतर आहे गर्व म्हणजे अहंकार, सर्वजण बोलतात ना गर्वाचं घर नेहमी खाली असतं, तेच मित्रांनो गर्व म्हणजे अहंकार। तर मित्रांनो याच्यावर मला आठवलं की कधीच अहंकार नसावा कोणाला। नंतरचा शब्द आहे गणपती, गणपती या शब्दाचा समानार्थी शब्द आहे गजानन, गणपती या शब्दाचा समानार्थी शब्द आहे गजानन। आणि नंतर माझे नाव असणारे शब्द आहे गौरव, गौरव म्हणजे अभिनंदन, सत्कार। अजून खूप काही या शब्दाबद्दल मी बोलू शकतो कारण माझं हे नाव आहे ब्राह्मण। नंतर आहे चांदणे, चांदणे म्हणजे नक्की काय, तर चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द आहे चंद्रिका। नंतर आहे जिथे आपण राहतो ती जमीन, जमीन म्हणजेच भूमी, जमीन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे भूमी। नंतर आहे झाड, झाड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वृक्ष, काय वृक्ष, नीट बोला वृक्ष। नंतर आहे डोके, डोके या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मस्तक। त
तर मित्रांनो, तुम्हाला कोणतेही टॉपिक जर पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी लवकरात लवकर प्रयत्न करेन की ते टॉपिक्स मी व्हिडिओमध्ये घेऊन येईन. तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. नंतर आहे डोळा. डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नयन. डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नयन. नंतर आहे डौल. डौल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे रुबाब. नंतरचा शब्द आहे ढग. ढग या शब्दाचा समानार्थी शब्द आहे जलद. काय? जलद. नंतरचा शब्द आहे ढेकून. ढेकून या शब्दाचा समानार्थी शब्द आहे खटमल. ख ट म ल नीट उच्चारा. नंतरचा शब्द आहे तलवार. तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द आहे खडग. ख ड ग. नंतरचा शब्द आहे तलाव. तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तटाक. काय? तटाक. यस, तुम्ही तटाक ही सुद्धा बोलू शकता तलावाला. नंतरचा शब्द आहे तोंड. तोंड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वदन. काय? वदन. नंतरचा शब्द आहे दिवस. दिवस म्हणजे वार, दिन. खूप समानार्थी शब्द आहेत दिवसला. बऱ्याच पण मी एक शब्द घेणार आहे. दिवसला आपण वार बोलू शकतो. नंतरचा शब्द आहे देऊळ. देऊळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मंदिर. नंतरचा समानार्थी शब्द आहे देव. देव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ईश्वर. नंतरचा शब्द आहे देह. देह. देह म्हणजे शरीर. नंतरचा शब्द आहे नवरा. नवरा म्हणजे पती. नंतरचा शब्द आहे आकाश. आकाश म्हणजे गगन. आकाश म्हणजे गगन. नंतरचा शब्द आहे आठवण. आठवण म्हणजे स्मरण. आठवण म्हणजे स्मरण. तर मित्रांनो, तुम्हाला या शब्दांमध्ये कोणता शब्द जास्त अवघड वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी त्या शब्दाचे अजून समानार्थी शब्द तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्येच देईन. नंतरचा शब्द आहे आव्हान. नंतरचा शब्द आहे आव्हान. म्हणजेच या शब्दाचा समानार्थी शब्द आहे विनंती. आणि त्याच्यावरती तुम्ही बघत असाल त्या शब्दाचं समानार्थी शब्द तुम्हाला माहितीच असेल, कारण त्या शब्द आहे आनंद. आनंद म्हणजे मोद. नंतरचा समानार्थी शब्द आहे आश्चर्य. आश्चर्य म्हणजे काय? आश्चर्य म्हणजे काय? नवल. नवल वाटणे असं बोलतात ना. तर मित्रांनो, आपण एकदा सर्व शब्द रिवाईज करूयात. अनला बोलतात अग्नी. अभिनयला बोलतात अहोभाव. अभिनेता नट. अभियान मोहीम. अमृत पियुष. अरण्य रान. अर्जुन पार्थ. आई माता. घर सदन. घास कवळ. चंद्र शशी. चंद्र शशी. गर्व अहंकार. गर्व अहंकार. गणपती गजानन. गणपती गजानन. गौरव अभिनंदन. चांदणे चंद्रिका. जमीन भूमी. झाड वृक्ष. डोके मस्तक. डोळा नयन.
डौल रुबाब, डौल रुबाब, ढग जलद, ढग जलद, ढेकून घटमल, ढेकून घटमल, तलवार घडक, तोंड वदन, तोंड वदन, दिवस वार, देऊळ मंदिर, देव ईश्वर, देह शरीर, नवरा पती, आकाश गगन, आठवण स्मरण, आठवण स्मरण, आनंद मोद, आव्हान विनंती। आश्चर्य म्हणजे नवल। जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल। नक्की नंतरच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया। थँक्यू सो मच।